मुंबई पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना नोटीस आली, त्यासंदर्भातली बातमी आहे. कलम 188 अंतर्गत ही नोटीस देण्यात आलेली आहे. मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू नये असा नोटीसमध्ये उल्लेख आहे. ताजे अपडेट जाणून घेऊया याबद्दलचे गणेश ठाकूर यांच्याकडनं. गणेश, नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, काय अपडेट्स आहेत? नोटीसमध्ये पोलिसांनी असा उल्लेख केलाय की 3 तारखेनंतर म्हणजे ईद नंतर तुम्ही तुमच्या पक्षाध्यक्षांनी जे तुम्हाला आदेश दिले आहेत त्यासाठी तुमचं नियोजन होत आहे हे आम्हाला कळलं आहे आणि यामुळेच तुम्हाला ही नोटीस दिली जात आहे की तुम्ही 4 तारखेला मशिदींसमोर भोंगे लावणार नाहीत, हनुमान चालीसाचं पाठ त्या लाऊडस्पीकरवर म्हणा किंवा भोंग्यांवर लावणार नाही अशा प्रकारचे आदेश दिले आहेत. जर तुम्ही तसं केलं तर तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. म्हणजेच मुंबई पोलिसांनी मानसैनिकांना मशिदींसमोर भोंगे लावण्यास मनाई केली आहे, लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा पठण करण्यास लावण्यास मनाई केली आहे. फक्त मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये 4 तारखेला जे राज ठाकरे काल म्हणाले किंवा जे आदेश दिले आहेत त्यांनी त्याचं मनसैनिक पालन करू शकणार नाहीत यासाठी ही नोटीस पाठवली गेली आहे. आणि जसं आपण कालही दाखवलं होतं की अनेकांना तडीपरी आल्या आहेत, अनेकांना 149 अंतर्गत नोटीस पाठवल्या आहेत. म्हणून आता महाराष्ट्र पोलीस गृह खात्यानं हा प्लॅन केलाय की सर्व ऍक्टिव्ह कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ताब्यात तरी घ्यायचं किंवा त्यांना अशा नोटीस पाठवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तरी करायचं जेणेकरून 4 तारखेला कोणताही अशा प्रकारचं काम ते करू शकणार नाहीत. अश्विन, गणेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.